असेल तसा चोपता आपल्याच्या दादा हॅलो सगळ्यांना माझ्या बायकोच्या मी तुमचं स्वागत आहे आणि रियांशी तर साडी घालते कारण तिला साडी घालते ना प्रॉपर आणि ती आज ब्लॉग बनवते जेवणाचा ब्लॉग भरपूर दिवस झाला ती मम्मीकडे होती माझ्यासाठी काय बनवणार तो मला माहिती चिकन बनवतो चिकन ती वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार मी चिकन तर खात राहतो कसे तुम्ही सगळे सगळ्यांना माझ्या तर मला माहिती आहे विक्रमला नीट म्हणजे तो लाजतो तर गाईज सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर गाईज अजूनपर्यंत कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब करा लग्न झालं नसेल काळ्या पोरांना गोरी बायको नक्की भेटेल आणि आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच कपल्सचे छान छान व्हिडिओ भेटतील बघायला प्लस रेसिपी पण बघायला भेटेल तर गाईज मी खूप दिवसानंतर आता ब्लॉग करते आणि मी तुम्हाला आज माझी रेसिपी करून दाखवणार आहे आणि मी पण मम्मीकडे गेली होती त्याच्यामुळे विक्रम घरी होता फॅमिलीसोबत आणि मी आता आले तर आज मला बोलले सगळे तू बनव तर मी आता बनवणार आहे इथे गाईज तुम्हाला मी दाखवते मी काय बनवते ठीक आहे तर सांगत नाही तुम्ही बघाच मी काय बनवते चलो बाय बाय आणि कॅमेरा मी हँडल करणार आहे बाय बाय गाईज खूप सारी मस्ती झाली आता विक्रांची आणि माझी आणि आता त्याच्यानंतरला आता मी तुम्हाला सांगते गाईज मी काय करणार आहे तर गाईज मी आज करणार आहे सुकं चिकन बनवणार आहे ते पण माझ्याच स्टाईलमधलं आणि माझ्या गावच्या स्टाईलमधले ठीक आहे तर सुकं चिकन बनवण्यासाठी मी काय काय घेतो ते तुम्ही बघून घ्या एकदा ठीक आहे तुम्हाला दाखवते सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे चिकन लागणार आहे गाईज तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला चिकन घ्यायचं आहे देन त्याच्यानंतरला लागणार आहे तुम्हाला कोथिंबीर कांदा घ्यायचा एक वाटी टोमॅटो घ्यायचे आणि मी इथं हिरवी मिरची नाही म्हणजे हिरवी मिरची मी इथे मी पेस्ट घेतली हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक आहे त्याच्यामध्ये ते घेतले आणि हे सुके मसाले सगळे घेतले ते म्हणजे हळद आपला घरगुती मसाला मिरची पावडर आणि धनिया पावडर ओके हे घेतले मीठ घेतले चवीनुसार आणि मेन तुम्हाला सांगते गाईज त्यासाठी सुकं चिकन बनवण्यासाठी जर साहित्य म्हणजे मेन म्हणजे काय याच्यामध्ये वाटण तर वाटण्यासाठी मी काय घेतले गाईज सुकं खोबरं घेतलं थोडंसं थोडी लसूण घेतले आणि हे तीन कांदे घेतलेत आणि थोडी कोथिंबीर घेतली तर मी ह्याची पेस्ट करून घेणार आहे तर सगळ्यात पहिल्या मला हे सगळं भाजून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर नाही भाजायची आहे गाईज लसूण पण नाही फक्त आपलं खोबरं आणि कांदा तर ते मी आता भाजून घेते ठीक आहे माझा तवा सांगत आपल्या त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकणार मी सगळ्यात पहिला कांदा भाजून घेईन त्याच्यानंतर मी खोबरा भाजणार आहे ठीक आहे तर मी कांदा याच्यामध्ये असं टाकल्या जास्त आहे थोडासा जस्ट नॉर्मल तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला ठीक आहे तर थोडासा कांदा नीट भाजण्यासाठी कारण तवा पण मस्त तापलाय आणि हा कांदा चांगला मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर खोबरा भाजणार आहे ठीक आहे गाईज माझा कांदा भाजून झालेला आहे मी बघा याच्यामध्ये डायरेक्टली काढला मिक्सरच्या भांड्यामध्ये तो थंड होईल तोपर्यंत मी इथे खोबरा घेणार आहे भाजून आपला खोबरा तर मी हा खोबरा टाकते तव्यामध्ये तर तुम्ही एकदम जरा चांगल्या प्रकारे भाजून घ्या मी जसं भाजते तसंच ठीक आहे तर मी हे भाजून घेते आणि डायरेक्टली मी मिक्सरला वाटण करून घेणार मग तेव्हा तुम्हाला डायरेक्टली मी करून दाखवते गाईज माझं वाटण झालं आहे करून आता मी तुम्हाला दाखवते मी कसं करणार आहे ते चलो माझी बायको चिकन लवकर बनवत नाहीये म्हणजे टाइम लागतो आणि ते अशी काय करते बघा ती अशी ठोकते असं काय ठोकते लसूण आहे लसूण ठेचलंय मी दोन तीन लसणाचे बघा गॅस गॅस मी तर चालू केले तुम्हाला मी दाखवते ऐका ना ऐका हो गांधी लागू नको ना तू ऐका ना बोलली मग असं आठवतो मला पहिला तेल टाकते मी ठोकता करू की नको करू हा असं करतो म्हणून याला मी घेत नाही कधी असं आहे करू का नको जाऊन बोल तेल टाका तुमच्या घरी असेल तसा टोपता आपल्या चल बाय 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 मना ते हम लोग बघा गाईज तेल चांगला कडले आता मी याच्यामध्ये लसूण टाकते दाबून टाकायचे जवळला टाकायची नाही लसूण टाकली देन त्याच्यानंतरला कांदा टाकायचा हा बघा कांदा एक वाटी कांदा घेतला मी हिरवी मिरची आणि अद्रकची जी पेस्ट आहे ती मी टाकणार आहे याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे ते पण माझे इथं कांदा वगैरे मस्त लाल झालाय ब्राऊन झालाय आणि आता जा ना आणि आता याच्यामध्ये मी प्रियांका आलो ते आता लवकर लवकर अरे हो ना हो काय तुम्ही पण आणि मी आता इथे हे सगळं मिक्स करून घेते एकत्र हलवून घ्यायचंय
ठीक आहे दादा ना दोन मिनटं घ्यायचं याला घ्यायचं पूर्ण परतून नंतर लयच्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो काय टाकायचं चिकन तर टाकलंच नाही सुका चिकन चिकन अरे चिकन नंतर टाकणार ना टमाटा काय टाकला बा नंतर हिला येत नाही वाटत मला येत नाही ब्लॉग मध्ये आलाय गाईज तुम्हाला आवडला का विक्रांत ब्लॉग मध्ये आला तर कमेंट करून सांगा कसा विक्रांत आला ब्लॉग मध्ये तुम्हाला चांगला वाटते अरे जेवण असंच रोज रोज करून जाते खराब होऊन जातो माझ्यामुळे मी असं पाणी जेवण म्हणून गुजगुली करतो म्हणून आमची मम्मी बोलते तू जेवण नको बनवतो कधी बोल मस्ती टाइम लागला झालं बाबा झालाय ओके भूक लागली चल बाबा आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे अंदाजानुसार आपलं चिकन जेवढं तेवढं तेवढं म्हणजे त्याच्या अंदाजानुसार त्याच्यानंतरला हा तिखट मसाला टाकायचा आहे तुमच्या अंदाजाने ओके तिखट मसाल्याच्या नंतर काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडी आणि ही धनिया धनिया पावडर जाना काहीच धनिया पावडर टाकायची आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मी मीठ पण आत्ताच घालणार आहे याच्यामध्ये ओके आता हे सगळं मीठ बरोबर टाकलंय काय एवढं मीठ जा तुम्ही ना खाताना बरोबर खाता ना तुम्ही आणि माझ्या नावा आता याच्यामध्ये हे पूर्ण मी भाजते आधी टाकणार आहे वाटण ओके ओ मिक्सर ओ मिक्सर लग्नाच्या लग्नाची टाकलं मिक्सर गिफ्ट करून टाकेल कुणाला लग्नाला मला तो मिक्सर गिफ्ट देणार आहे याच्यामध्ये मला असं लाल मसाला आणखीन टाकते मी कारण की आम्हाला तिखट आवडतं घरामध्ये पण तिखट तिखट झालं गोड लागेल स्माइल कशी देते जा रे तू लोक काय बोलतील काय बोलतो चलो तिखट अभिमन्यू मी तिखट इथं बरोबर टाकलंय गाईज मिक्स करते परत थोडं मस्त देखील आणि त्याच्यानंतर मी जेवढे वाटण टाकणार आहे वाटणाची क्वांटिटी बघा तुम्ही कसे झाले वाटण कसं झालं एकदम असं मस्त झालंय बारीक असंच पाहिजे होतं मला तसंच झालं आणि कलर तुम्ही बघू शकता वाटणाचा खोबरा आहे याच्यामध्ये कांदा आहे परत इथं सांगते कोथिंबीर आहे आणि थोडीशी लसूण आहे हलकी तर आता मी याच्यामध्ये वाटण टाकते मी हे मिक्स करते तेव्हा मी ह्या टाइमला थोडासा गॅस फास्ट करते हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मी एकजीव करून मग याच्यामध्ये मी चिकन ॲड करणार आहे गाईज थोड्या वेळाने तर हे दोन मिनटं मला चांगलं भाजावं लागेल गाईज आता आपला मसाला तुम्ही बघायला यायचा या ना इथं या ना या ना या गाईज तुम्ही मसाला बघू शकता मस्त देखील चांगला आता मी याच्यामध्ये डायरेक्ट मी आणि विक्रमला हे आवडतं कुठे गेलं ते दाखव का खाली गेलं ते येते काय गंदू नाही ते कलेजी सोबत असतं नाही का ते वाला आहे ते हा थर्ड आहे वाटतं ते आता गॅस ह्या टाईमला मी थोडासा फास्ट करणार आहे आणि मी ह्याच्यामध्ये टोमॅटो पण आत्ताच ऍड करणार आहे ओके गॅस दिलं का तुम्ही तर टोमॅटो ऍड केले यमी यमी गॅस कसं दिसतं सांगा मी तुम्हाला आत्ता नाही विचारणार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी फायनली दाखवेल की हे सुकं चिकन कसं दिसणार आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करणार आहे पाणी द्या ना द्या ना ओके कारण की पाणी नाही टाकलं तर सगळं खाली चिटकेल ते चांगलं नाही वाटणार आता मी हे पप्पाला खुश करणार आणि कोथिंबीर आता थोडीशी टाकते बाकी नंतर टाकणार आहे शिजताना पण मला कोथिंबीर आवडते आणि गाईज ह्याच्यावरती मी आता काय करणार आहे माहिती आहे का ताट आहे ना ताट ठेवणार आहे त्याच्यावरती पाणी ठेवणार आहे तर हे वाफेवरती होणार आहे तर वाफेवर घालायला टाईम लागणार आहे तुम्हाला दाखवते मी तोपर्यंत ताट घेणार आहे मी ताट
आता गैस है ना अपने मीडियम कराएं मैं हेच्यामध्ये है ना मी अजून थोड़स हलक पानी टाकना नंतर टाकना है तो आता मी हेच्यामध्ये शिजन घेना है तो ये मैं ताट ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पानी ठेवणार आहे तो ये शिजणार आहे ठीक है काय प्लास्टिक चा डब्बा आता भांडे निघते भांडी घासून घेते गाइस आणि मग त्याला चिकनला अजून 10 मिनिट स्लो गैस वर ठेवायचं तर मी ठेवला मी थोडं चेक करून बघितलं मी पण मदत करतो पाणी टाकतो नको 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 तू जात जाऊ तू मदत नको तर 10 मिनिटानंतर मी ते जाना 10 मिनिटानंतर मी ओपन करून तुम्हाला दाखवेन कसं काय झालं ते ठीक आहे आणि हां चलो बाय बाय ब्लॉग बघत राहा भांडे घासते ठीक आहे लवकर चिकन बनवत नाही टाइम पास करते बाय बाय 10 मिनिटं झाली आणि 10 मिनिटांच्या आधी मी भांडी वगैरे घासून घेतली आणि आता मी चेक करणार आहे चिकन कसं झालं ठीक आहे तर मी चेक करते एकदा शिजते चांगलं अजून शिजायला पाहिजे तर मी हे पूर्ण याला एकत्र करून घेते मस्तपैकी शिजते ते वास्तवले भारी येते मी खाऊ हा तर आधी तुझे चिकनले भारी दिसते त्याला मी म्हणते तू जेवणार नाही ना तर ते असं कसं तू जेवणार नाही का तर हे शिजते गाइस तर मी याला चांगलं शिजून घेते अजून 5-6 मिनिटं गाइस कस मस्त दिसते मस्त पैकी तो तू मला पाहिजे तसं तुम्ही सुकू शकता याला तर मी याला अजून थोडं सुकवणार आहे कारण की मी तसं पण पातळ वसा इथं केला त्याची मी तुम्हाला दाखवली ना रेसिपी कसं केलं तर तो पण एकदम इझी आहे ह्याच्यामध्ये आमच्या साईडला बटाटा टाकतो म्हणून मी ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे चिकनमध्ये हा तर हा पण रसा रेडी आहे माझा आणि गाइस माझं सुकं चिकन झालं चिकन झालेलं आहे माझं सुकं चिकन रेडी मला दिलं ना खायला मी ते असं ह्याच्यामध्ये ठेवले आहे असंच माझ्यासाठी आणि हे मी काढले पण हे पूर्ण प्रॉपर रेडी झाले आणि आता विक्रम तर गाइस पहिले मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला माझी डिश कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि मला खूप सारे कमेंट करा तुम्ही की तुम्हाला आवडतात की नाही माझ्या व्हिडिओज वगैरे काय जाणार आहे व्हिडिओज वगैरे तर तुम्ही सांगा तुम्हाला कशा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कशी रेसिपी पाहिजे तुम्हाला अजून काय पाहिजे ते तुम्ही मला कमेंट हक्काने करा एकदम मी तुम्हाला अजून एकदम मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन गाइज तर आता ही हा जो माझा ब्लॉग आहे तो मी इथे संपवणार आहे पण त्याच्या आधी विक्रम टेस्ट करणार आहे सुकं चिकन कसं दिसतं मला सांगा ना गाइज भारी दिसतं मला माहिती जा ना तर राहिला आता मी चमचा देणार आहे तुला भरून भरू का तू सांगते पीस नको पीस तुला देणारच नाही भरू आहे ना गरला जा ना हॉटेल मला पण माहिती आहे जाम भारीच झाला असणार आहे कारण की विक्रम हॉटेलचे पैसे वाचतात ठीक आहे बघा आता विक्रम कसं खाणार आहे हावऱ्यासारखं आणि ना आत्ता खाईल आणि नंतर परत नावं पण ठेवेल काय बोलवलं माहितीये का काय बनवलंय बकवास येते का तरी बनवायला असं तसं बोलेल तो पण आता तर बोलणार नाही कारण की तो खातोय ना म्हणून तर ठीक आहे गाईज तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले मला कमेंट करून पक्का सांगा आणि तुम्हाला मी असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत राहा सगळ्या माझ्या सगळ्या ब्लॉग्स तुम्ही बघा आणि त्याच्यात पण तुम्ही तुम्हाला असं काय वाटतं की अजून मी नवीन काय दाखवलं पाहिजे तर मला बोला ठीक आहे तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.